इथे पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आली आहे. फिल्टर वाड्याचं बच्चन गौरव मोरे आहेच आहे, दत्तू मोरे पण आहेच आहे. मग प्रियाची मामी वनिता खरात आणि गौऱ्याचा मामा ओंकार भोजने सुद्धा आज इथे यायला हवेत की नाही सवाल. चला तर मंडळी आज पुन्हा एकदा अनुभवूया मामा मामीचा हास्य स्फोटक दणका. सावकाश 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 पायऱ्या सांभाळून सांभाळून काय काय एवढा काय आणलाय बाजूला हो पाय खाली आलास ना तू आणि तुझी पिपानी दोघे चिरडले जाल. उघड काय एवढा मोठा केक आणलाय म्हणजे तुमच्या लक्षात होता माझा 50वा वाढदिवस म्हणजे काय त्यासाठीच तर आणलंय तुला आज इकडे सगळं तुझ्यासाठी केलंय आम्ही. प्रिया काय ग किती करतीस माझ्यासाठी तू असं बोलशील हा मला कोणी वाढवलं लहानपणापासून आई बाबा नव्हते तर कुणी सांभाळलं मला तूच केलंस ना माझं सगळं. एवढं बापू तुम्ही पण किती करता हो माझ्यासाठी. तुमच्या घरात ना सगळे चांगले आहेत फक्त तो एक सांड आहे ना. कोण सांड बाई त्या माणसाचा आवाज माझ्या कानात घुमतोय पटकन ववाळून घे पटकन केक कापूया चल. एक मिनिट कोणाचा आवाज घुमतोय मामा तू लवकर ववाळ मामाचा तू ववाळ आलो आलो आम्ही आलो लगेच आलो आलो. अरे बाय कर तू मामा म्हणजे तुला कधी आवाज येतो आहेस कुठं तू आलास कसा काय पडलं लगेच असं. अरे माझ्या जुन्या चपल्या आपल्या घरात राहिल्या त्या न्यायला आलो मी. अरे पण तुला मी नवीन घेऊन दिला होता ना. अरे गौऱ्या मला परसाकडे जायला रानात फिरायला नवीन चपला काय कामाचे सांग मला नवीन चपल्या कामाचे काय म्हणून जुन्या चपला घ्यायला आलो मी परत इकडं. अरे पण तू कालच गेला होता ना रत्नागिरीला आता लगेच आला पण परत मग. अरे एवढ्या प्रवास खर्चात दोन नव्या चपला आल्या असत्या मामा. मामा नमस्कार करते ओळख नाही पळख नमस्कार असेल करताय. अरे मामा ती प्रिया आहे माझी बायको प्रिया. ही प्रिया आहे हा हो मामा तिकडे बघ हा ही प्रिया आहे आपली प्रियाला तिकडे बघ बोलतो इकडे बघते पण गेली होतीस कुठं गेली होतीस कुठं त्याच काय झालं ना मामा त्याच नको सांगू तू सांग तू सांग तू या चला. अरे वा काय केक हा हा मस्त आहे केक कुणी आणलाय मी तू मी आणलाय तुम्ही या बसा. अरे वा सजावट पण मस्त गेले एकदम देखना है देखना एवढा एवढा मोठा गॅस फुगा पिन थोडी फुटणार आहे पिन पिन नाही होणार ना काम बाण मारायला लागेल. अरे शपथ जबरदस्त आहे एकदम जिवंत देखावा आहे बेडूक बघ कसा पिपा नव्हतो तुझे एकदम जिवंत आहे रे. मामा तो बेडूक नाही आहे तो दत्तू आहे आणि तो गॅस फुगा नाही मामी आहे. माझी मामी प्रियाची मामी आहे मामा मामी ती इथं काय करते ती इथं काय करते माझा सोड तू इथं काय करतोयस मामी. आणि गॅस फुगा कोणाला बोललास रे तुला या फुग्यामधला गॅस सुटला ना कुठल्या कुठं उडशील कळणार पण नाही तुला मामी मामी थांब काय मला इकडलं ऐकू येत नाही इकडचं ऐकू येत नाही इकडचं दिसत नाही लग्न झालेलं नाही जीवनतरी कशाला हे मामी ही काय बोलली काय बोलली काय बोलली काय बोलली हिता काय करतोयस हिता काय करतोय. मी माझ्या भाच्याच्या घरी आलोय माझी चपला न्यायला. मी पण माझ्या भाचीच्या घरी आले माझ्या जावे बापूंच्या घरी आले माझा 50वा वाढदिवस सेलिब्रेट करायला आले. असं फार काही मोठे सेलिब्रेशन नाही करत आहे कसं आहे ना मामा मामीला कोण नाही हो मामीला कोण नाही मामीला मस्ती आहे काय बोलला मामीला
बसते बोलो मामीला बसती है मामाला चरबी है कबली मामा चरबी है आता ऐकून घेतोस आता मी काय करू मम्मी काय म्हणजे बोली मामा कसं कसं बोलताय आज वाढदिवस आहे की नाही तिचा हिचा आज नाही हिचा रोज वाढदिवस करायला पाहिजे कारण ही रोज वाढत चालली आहे या बघ याला सांगा गप्प बसा मी सांगतो सांगतो मी सांगतो मी सांगतो मामा नका ना असं पुढे नको ना मामा प्लीज यार मामा प्लीज ऐक ना आज 50 आहे की नाही मामीची हां काय आज 50 आहे 50 50 म्हणजे 50 हां नाही 05 काय सुटला नाही काय आता मामी काय हा काय आजी लीलेला संपू दे मग मामा बाबा कसा सुचतो तो बाजलो नाही ही 50 हां ही 50 ही 50 ची नाही ही 150 किलो झाले त्याचं बघा आधी अरे हिचा बर्थडे साजरा करायला केक नका आणू हिला 8 दिवस उपाशी ठेवा ए तू मला उपाशी ठेवणार तू कोण आहेस मी या घरातला मामा आहे मग मी या घरातली मामी आहे मग मी मा आहे तू मी आहेस मग इथं कोण आहे हा काय मामा हो बस झालं माझ्या आईला काय बोलायचं नाही आता हा तू इकडे गप्पू ना यार परत लावतो दिसत नाही हा 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 इकडे मी नाही इकडे ना मी नाही नाही शपथ खरं सांगतो मला तुझ्याशिवाय चेन्नई पडत नसलास का मला नेहमी पोकळी जाणवते तिकडे मी नाही अरे ये तर तुला गंमत सांगतो सुरवंटाचं फुलपा करू कसं होतो हे सांगतो कसं होतं सुरवंट कसं होतं सुरवंटाचं फुलपा दाखवतो तुला सुरवंटाचं फुलपा करू कसं होतं ये मी नाही अरे गपना मामा तू का त्याच्या मागे लागला यार मागे लागला मी त्याला सांग माझ्याबद्दल बोलायचं नाही अरे काहीच बोलत नाही तू गप्प बसना त्या मामीचा 50वा वाढदिवस आहे आज करू दे ना सेलिब्रेट अरे वा रे वा मामीचा वाढदिवस तुला करायचा आहे हा पण प्रिया कुठे गेली प्रिया इथे इथे याला तुझ्या मामीचा वाढदिवस साजरा करायचा आहे पण विचार त्याला मागच्या 3 वर्षात मामाचा वाढदिवस साजरा केला का विचार काय विचार त्याला अरे काय बोलतायत अग एक तर मामाचा वाढदिवस येतो 29 फेब्रुवारीला 4 वर्षातून एकदा कधी करणार सांग बर का ओगो बाई तुमचा वाढदिवस 4 वर्षातून एकदा येतो मामी मामी ह्याच्यात हसणार काय आहे नाही नाही ह्याच्यात हसणार काय आहे काय मामी नाही काय हसत मामी 4 वर्षातली एकदा म्हणजे आणि एवढा नाचतो का ठाना ठाना माझा 4 वर्षातनं एकदा का होईना पण येतो तुमचा सारखा दरवर्षी आल्यासारखा येत नाही बस तुझा वाढदिवस कधी असतो 20 जानेवारी तुझा कधी असतो 19 जून तुझा 3 डिसेंबर तारीख तरी मोठी घ्यायची 3 डिसेंबर अरे 3 डिसेंबर म्हणजे 3D 28, 27, 29 हे आकडे नाही ऐकलेस कधी 3 डिसेंबर थांब कधी असतो 18 ऑक्टोबर हाय मोठी चांगलाय माझा 29 फेब्रुवारी येतो काय होता तुमच्या सगळ्यांचा विचार म्हणून माझं सांगितलं मी 4 वर्षांनी गावे ना पण माझा वाढदिवस येतो मग माझा सेलिब्रेट झाला पाहिजे केक मी कापणार केक माझा केक मीच कापणार मामा मामा ऐक ना सर आता जरा ऐकून घे प्लीज मामी केक मी पण कापणार केकला तू हात तरी लावून दाखव मामी मामा मामी नका ना मामा मामा नका मामा केकला हात लावून दाखव मामा नका बघते मामा नका माझे शब्द मामा नका मामा ऐका माझं प्लीज 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 मामा मामा नका आज मला कोण आडूत नाही मामा ऐक ना प्लीज आज मला कोण आडूत नाही मामा प्लीज मामा मामा नको मामा केक खाली ठेव
मामा टेक तो वो दीदी टेक तो सांगितलं होतं मी आधीच डेंजर आहे म्हणून म्हणजे एवढे दिवस मी विस्तवाशी खेळत होतो हा बाई मी जातो मी कुठं तू माझी चपला पाठवून दे नंतर हा त्या कुठं चाललास मला इकडचं पण ऐकू येत नाही खाऊन जा मामी लोक बाई माय समोर ये मामी बाई खाऊन जा नाही माझा घालू का मला केक खाताना आ करतोस काय अरे सगळे खूप होते केक खाताना आ करतोस काय नाही बाई पोराला विचारायचंस ना जेवताना आ करतोस काय आता बघते तो तोंडाचा केवढा मोठा आ होतो तो मामी अगं तुम्ही मला भीती वाटते मी जातो मी या 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 ना तुम्हाला सुरवंटाचा फुलपाखरू दाखवतो या मामा एक काम कर काय रात्री आहे ना दाराबाहेर माझ्या जुन्या चपला आणि ह्याला ठेव मी वरच्यावर घेऊन जातो आजही कहर केलात खरं सांगते मामा मामीचं स्किट थांबूच नाही असं वाटतं क्या बात क्या बात बघ ह्या सरस काय म्हणतात सई कमाल परफॉर्मन्स होता माझ्यासाठी ही एक अजरामर सिरीज आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी एक हिट फॉर्म्युला आहे आणि तो कायम भावतो मामा मामी अशक्य आहेत मस्त थँक्यू सो मच गाइस गिव्ह इट अप